उल्हासनगरमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने खासदार चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आजच्या तरुणांनी मोबाईलमधल्या व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियामध्ये गुंतून न राहता मैदानी खेळांना महत्व देण्याची गरज असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय. उल्हासनगर कॅम्प 5 इथल्या दसरा मैदानात कबड्डीपट्टूसाठी युवा सेना लोकसभा उपजिल्हा सचिव युवराज विजय पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शहरात खासदार चषक भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ही चषक स्पर्धा 2 दिवस चालणार आहे. आजचा तरुण हा सोशल मीडियावर भर देतोय. मैदानी खेळाचा विसर पडत चालला आहे, त्यामुळे तरुणांनी मैदानी खेळांना महत्व दिलं पाहिजे असं मत युवराज पाटील यांनी व्यक्त केलंय. जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. आजची जी युवा पिढी आहे ती फक्त मोबाईल आणि कम्प्युटरमध्ये व्यस्त राहते किंवा गेमिंगमध्ये, ग्राउंड वर्क त्यांचं नाही आहे. तर आज या ठिकाणी आम्ही कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यांनी यावं इथे पाहून त्यांना एक इन्स्पिरेशन मिळेल आणि ते उद्या कुठलं तरी खेळ खेळतील हीच मी आशा करतो. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.